आज आपण बेरीज करणे म्हणजे काय हे समजून घेऊ यासाठी आपण एक छोटस उदाहरण आपल्या समोर घेणार आहेत इथे एक आणि एक ची बेरीज करायची आहे आणि हेच उदाहरण आपण एक अधिक एक असंही वाचत असतो पण हे एक म्हणजे काहीतरी वस्तू आहे आणि हे एक म्हणजे आणखी एक काहीतरी वस्तू आहे त्या दोघांना आपण एकत्रित करतोय चला मग आपण यासाठी न काही वस्तू घेऊन मोजूयात जसं की हा एक म्हणजे जे एक गुलाबी चेंडू आणि हा दुसरा एक यासाठी देखील आपण एक दुसरा चेंडू घेतला आहे तर अशा पद्धतीने या एक साठी एक चेंडू आणि या एक साठी एक चेंडू अशा पद्धतीने आपण दोन चेंडू घेतले आहेत आता या दोन्ही चेंडूंना आपल्याला एकत्रित मोजायचं आहे म्हणून मी दोघांनाही एका या गटात टाकतोय एका बॉक्समध्ये ठेवतोय आता दोघांना एकत्रित मोजलं म्हणजे एकत्रित केलं की आपली बेरीज झाली एक एक असे दोन चेंडू आपण यांना एकत्रित मोजण्यासाठी यांच्यावर अंक लिहूयात एक दोन आपण या दोघांना एकत्रित मोजूयात हे चेंडू झाले आहेत दोन असंच एक दुसरं थोडंसं मोठं उदाहरण घेऊन आपण या क्रियेला समजून घेऊयात बघा हां किती होतील जर आम्ही दोन आणि तीनची बेरीज केली आता हे थोडंसं वेगळं आणि गमतीशीर उदाहरण आहे बरं का दोन आणि तीन यांना एकत्रित केलं यांची बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे म्हणजे एकूण किती होत आहेत ते आपल्याला शोधायचं आहे आताच पाहिल्यासारखं इथे दोन म्हणजे दोन काहीतरी वस्तू असणार आहेत हे आपल्याला कळलं आहे तर मी काय करतो या ठिकाणी दोन चेंडू घेतो हे आले आहेत दोन गुलाबी चेंडू आणि तीनच्यासाठी आपण तीन चेंडू घेणार मग आता एकत्रितरित्या हे सर्व चेंडू मोजायचे आपल्याला आहेत चला आपण काय करूयात या सगळ्यांना एकत्रित आहे यासाठी आपण त्यांना एका बॉक्समध्ये ठेवू आणि त्यांची एकत्र मोजणी करू बघा हां या सगळ्यांना एका बॉक्समध्ये ठेवलं आहे आता आपण यावर क्रमांक देऊ जेणेकरून आपलं मोजणं सोपं होईल एक दोन आणि मग इथला पुढचा क्रमांक तीन चार आणि पाच म्हणजेच एक दोन तीन चार पाच एकत्रित झाले आहेत पाच चेंडू आता एकत्रित चेंडू दाखवण्यासाठी आपल्याला या ठिकाणच्या ऐवजी असं म्हणता येईल तीन या बेरजेचं उत्तर म्हणजे एकूण चेंडू झाले आहेत पाच पाच बरोबर आहेत दोन अधिक तीनच्या